आणि बुलेटिनमध्ये एक मोठी बातमी येते. खारघरमध्ये पांडवकडा धबधब्यात चार तरुणी वाहून गेल्याची घटना घडलेली आहे. तर एका मुलीचा मृतदेह सध्या सापडलेला आहे आणि तिघी जणींचा शोध सध्या अग्निशमन दलाकडून सुरू आहे. तर आपण पाहतोय खारघरमध्ये पांडवकडा धबधब्यात चार तरुणी वाहून गेल्याची घटना घडलेली आहे. या घटनेत एका मुलीचा मृतदेह सापडलेला आहे आणि तिघींचा शोध आता अग्निशमन दलाकडून सुरू आहे. खारघरमधली ही घटना, पांडवकडा धबधब्यात चार तरुणी वाहून गेलेले आहेत. तर आपण पाहतोय खारघरमध्ये पांडवकडा धबधब्यात चार तरुणी वाहून गेल्याची घटना घडलेली आहे आणि एका मुलीचा मृतदेह सापडलेला आहे. तर या तिघी जणींचा शोध आता अग्निशमन दलाकडून सुरू करण्यात आलेला आहे. एकंदरीत मुंबईमध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे ही घटना घडली असावी अशी देखील शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आणि पांडवकडा धबधब्यात पाण्याची पातळी देखील वाढलेली होती आणि खारघरमध्ये आता पांडवकडा धबधब्यात चार तरुणी वाहून गेल्याची घटना घडलेली आहे. तर तिघींचा सध्या शोध अग्निशमन दलाकडून सुरू आहे. खारघरमध्ये पांडवकडा धबधब्यात चार तरुणी वाहून गेल्याची घटना घडलेली आहे आणि एका तरुणीचा मृतदेह सापडलेला आहे. तर तिघींचा अजूनही शोध सध्या अग्निशमन दलाकडून सुरू आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. सबस्क्राईब करा आमचं चॅनल आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसंच डाउनलोड करा आमचं ॲप आणि भेट द्या आमच्या वेबसाईटला www.amnews.live.